केंद्र सरकारनं कांदा निर्यात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवल्यानं शेतकरी नाराज झालाय. भारत राष्ट्र समितीनं केंद्राच्या निषेधार्थ नगरमध्ये बाजार समितीत निषेध सभा घेऊन आंदोलन केलं. यावेळी बीआरएसचे घनश्याम शेलार यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडत हमीभावाचा कायदा करण्याची मागणी केली. कांद्याला निर्यातीवरती 40% निर्यात शुल्क लागू केलेलं आहे. खरं तर हे जे परिपत्रक त्यांनी काढलं हे या देशातल्या आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांवरती घोर अन्याय करणारं परिपत्रक आहे. खरं तर मागच्या 9 वर्षातला जर हिशोब केला तर एकदा कांद्याला 70 रुपये बाजार मिळाला होता. त्याच्यानंतर या 9 वर्षामध्ये शेतकऱ्याला जेमतेम कधीतरी एखाद्या वर्षी त्याला परवडेला भाव मिळाला आहे. बाकी कायम शेतकऱ्याच्या कांद्याला तोट्यात जायचीच वेळ आमच्या शेतकऱ्यावरती आली. अशा प्रकारचे भाव आमच्या शेतकऱ्याला मिळाले. मात्र आता यावर्षी कांद्याचा भाव थोडासा वाढायला लागला तर केंद्र सरकारनं या शेतकऱ्यांवरती अन्याय करणारं धोरण घेतलं. ते धोरण घेत असताना त्यांनी 40% निर्यात शुल्क आकारून त्या ठिकाणी कांद्याचे दर पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही अत्यंत निषेधार्य गोष्ट झालेली आहे. केंद्र सरकारनं त्यांनी काढलेलं जे 40% निर्यात शुल्क आकारण्याचं परिपत्रक आहे ते तातडीनं रद्द करावा. अन्यथा या बाबतीमध्ये त्यांना तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल. अशा प्रकारची आमची भूमिका आहे. त्यांनी तातडीनं ते परिपत्रक रद्द केलं पाहिजे. असंही बोललं होतं तेलंगणामध्ये 7000 रुपये होता म्हणून केंद्र सरकारने निर्णय घेतला. हां, तेलंगणामध्ये 7000 रुपये कांद्याचा भाव होता म्हणून हा निर्णय घेतला असं काय बोललं होतं. असं आहे, तेलंगणामध्ये कांद्या हमी भाव जो सरकारनं ठरवून दिलेला हमी भाव आहे त्याच्यापेक्षा तेलंगणाचं सरकार कुठलाही माल कमी किमतीनं घेत नाही. म्हणजे हमी भाव गृहित धरत असताना उत्पादन खर्च गृहित धरून नफा गृहित धरून हमी भाव ठरवला जातो. आणि म्हणून तेलंगणातला शेतकरी जो आहे तो तेलंगणातला शेतकरी प्रत्येक गोष्ट नफ्यामध्ये सरकार त्याच्या पाठीशी असल्यामुळं ते विकू शकतं. त्या ठिकाणी तेलंगणात जर भाव वाढला असेल तर तेलंगणामध्ये त्या ठिकाणी सरकारचं असं बंधन नाही. हमी भावापेक्षा जास्त भावानं जर व्यापारी खरेदी करत असेल तर तिथे त्या व्यापाऱ्याला जास्त भावानं खरेदी करण्याची परवानगी आहे. आणि मग शेतकऱ्याच्या कल्याणासाठी प्रत्येक पाऊल ते टाकतात. म्हणून जास्त भावानं जर कांदा तिथं विकला गेला असेल तर देशात सरकारनं असा निर्णय घ्यायचं काय कारण नाही. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या देशातल्या सरकारनं हमी भावापेक्षा कुठलाही शेतीमाल कमी घेतला जाणार नाही याच्यासाठीचा कायदा केला पाहिजे. कमी न त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी केली पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आमची निश्चितपणाने या आंदोलनाच्या निमित्तानं आहे. शेतकऱ्याचा घाटा होतो ते पाहिलं जात नाही. 200 रुपये किलो टोमॅटो झालं, आता टोमॅटो आयात करून 20 रुपये किलोवरती आणलं. म्हणजे शेतकऱ्याने टोमॅटो ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर ओतून दिले. त्यावेळेस शेतकऱ्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला कांदा उत्पादक शेतकऱ्याला याची भूमिका घेतली नाही. आणि आता थोडे बाजार वाढायला लागले की लगेच बाजार कमी आणायचं. म्हणजे हे शेतकऱ्यावरती अन्याय करण्याची भूमिका केंद्रातलं सरकार जे घेत आहे ती त्यांनी तातडीनं थांबवली नाही तर या देशातलं शेतकरी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या केंद्र सरकारनी शेतकरी विरोधी निर्णय घेऊन निर्यातीला 40% निर्यात शुल्क लावल्याने सर्वसामान्य शेतकरी देशधडीला लागलेला आहे. यामध्ये शेतकऱ्याला त्याचा शेतमाल त्याचबरोबर कांदा पिकवताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अतिवृष्टी असन, त्याचबरोबर पाऊस वेळेवर पडत नाही, त्याचबरोबर दुबार पेरणी करावं लागती, दुबार लागवड करावं लागती. यातून मागील महिन्यापर्यंत कांदा 10 रुपयाच्या अवतीभोवतीच होता. आता कुठंतरी बाजार भाव वाढायला लागलेले. केंद्र शासनाने फक्त खाणाऱ्यांचा व शहरी भागातील ग्रामस्थांचा ते शहरी भागातील नागरिकांचाच विचार करून त्यांना कसा फायदा होईल किंवा त्यांच्या सोयीचे निर्णय घेऊन निर्यात शुल्क 40% लावल्याने शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागलेला आहे. शेतकऱ्यांचं याच्यामध्ये मोठं नुकसान होत आहे. मागील आठवड्यातच आमच्या भागातील एका शेतकऱ्याने बेंगलोरला कांदा पाठवला, 37 रुपये कांदा गेला. काल कांदा पाठवला त्याला 26-25 रुपये बाजार मिळाला. साधारण 11-12 रुपये त्याची किलोमागं तोटा झाला, नुकसान झाली. असा या शेतकरी विरोधी सरकारचा आमच्या BRS पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी आलेले सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने मी आजच्या या केंद्र शासनाच्या निर्णयाचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो.
आंदोलनात शरद पवार, चंद्रकांत पवार, संतोष वाडेकर, भगवान बोठे, दत्ता तोडमल, रोहन पवार, महादेव खडके, मारुती लांडगे, दिगंबर शेलार, दिलीप पवार, राजेंद्र पवार, स्वप्नील पवार, संजय पवार, रावसाहेब कोकाटे, गंगाराम पवार, कल्याण कोकाटे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.